हे काय आहे बरं एनी केसेस हे बघाल ना, हे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत. हे जॉर्डन, स्पेन, युरोप मधून, पॅलेस्टीन, ग्रीस. आपला मुळा आपण रोज खातो ना, हा व्हिनेगर मध्ये येतो. हा टिकतो टोटल 2 वर्ष टिकतो. हा जो सेक्शन आहे हा चीज सेक्शन, बटर सेक्शन आहे. सगळे दुधाचे डेअरी प्रॉडक्ट्स जे असतात ना ते मिळतात. हे नारळ पाणी मस्त 1 लिटर मध्ये मिळतं आणि प्यायला पण खूप हेल्दी असतं. ग्रॉसरी घ्यायला, म्हणजे मंथली जी ग्रॉसरी म्हणजे आपला जो किराणा असतो तो आम्हाला ॲक्च्युली इथे ओमानमध्ये किराणा दुकान वगैरे असा काही प्रकार नाही आहे, तर मॉलमध्येच यावं लागतं. आज तुम्हाला मी दाखवणार आहे की हा इथलं किराणे शॉप म्हणजे आपलं जे मॉलमध्ये जे ग्रॉसरी शॉप आहे ते कसं असतं आणि ते वस्तू कशा मिळतात, प्राईस किती असते, कसं बिल केलं जातं, भाजीपाल्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे भारतापासून अमेरिकेतल्या भाजीपाला, दुबईतल्या भाजीपाला, सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याच्यात भारतातून इथून काय गोष्टी येतात आणि त्यांची प्राईस काय आहे तेही दाखवणार आहे. तर सध्या मी आली आहे कॅरीफोरमध्ये. कॅरीफोर जे आहे ते इथे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू पण इथे मिळतात, म्हणजे मॉल मोबाईलपासून वगैरे. आणि त्याचसोबत इथे जे आपले जे महिन्याचे जे ग्रॉसरी वगैरे असतात त्याही. हे बघाल ना, हे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत. हे म्हणजे लोणच्यांमध्ये बघाल, हे ही जे आहे हे वांग्यापासून हे लोणचं बनवलेलं आहे. हे त्यासोबतच चटणी झाली, नंतर हे व्हिनेगरमध्ये सगळं ठेवलं जातं. आणि हे सगळे ना 8-8, 10-10 दिवस राहतात जर घेऊन घेतले तर. हे सगळे लोणच्याचे प्रकार आहेत. त्यासोबत ऑलिव्ज आहे हे, नंतर त्याचसोबत जे हे आहे हे आपल्याला गाजरापासून कॅरेट पिकल आहे. हे लोणच्याचे सगळे प्रकार आहेत हे टोटल. नंतर हे जे दिसतं आहे हे सगळे टर्किश सिरियन, म्हणजे बघाल तुम्ही सिरियाचं आहे, टर्कीचं आहे, इजिप्तचं आहे. हे त्याचसोबत आपलं इंडियन पण गोष्टी मिळतात. इंडियन पण जे आपलं पिकल आहे, म्हणजे पिकल म्हणजे जे इंडियन आपलं लोणचं आहे तेही मिळतं. जॉर्डन, स्पेन, युरोपमधून, पॅलेस्टीन, ग्रीस, सगळ्या प्रकारचे वेगवेगळे ऑलिव्हचे प्रकार आहे. हे सगळे ऑलिव्हचे प्रकार असतात. सगळ्यांची प्राईस जर मी धरली तर ही जर 1 किलोला आपण जर धरली तर ती 800 ते 400 ते 10,000 ह्या रेंजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देशांचे लोणचं मिळतील. आता हे जे आहेत ना हे सगळे चीजचे प्रकार आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे चीज इथे दिसतील. त्यामध्ये आपले शेडर चीज झालं, त्यासोबत बर्गर चीज, व्हेज चीज झाले, मोझरेला चीज झाले, हे सगळे ठेवले. आता सोबत टोफू आहे, टोफू पण आहे. त्याच हे सगळं असं व्हिनेगरमध्ये ठेवून यांना महिना महिनाभर 1-1 वर्ष यांना ठेवलं जातं. आणि हे जॅमचे प्रकार झाले, चेरी जॅम वगैरे. हे सगळे डिफरंट कंट्रीजमधून हे वेगवेगळे चीजचे प्रकार इथे मिळतात. तर आता आपण फ्रूट सेक्शन्स आणि व्हेजिटेबल सेक्शनमध्ये आलो आहोत. फ्रूटमध्ये भारतापासून जगातल्या कानाकोपऱ्यातल्या जे देश आहेत तिथून हे फ्रूट्स येतात. म्हणजे जसं आलू बुखारा म्हणजे प्लम झालं, प्लम पण 3 ते 4 देशांमधलं आहे. सोबतच अननस म्हणजे एक आहे ओमानमध्ये. सगळ्या सीझनमध्ये सगळे भाजीपाला आणि सगळे फ्रूट्स मिळतात कारण डिफरंट देशातून इथून सगळ्या गोष्टी येतात. ग्रीन जे व्हेजिटेबल्स आले किंवा हिरवा पालेभाज्या झाल्या आहे इतक्या फ्रेश असतं. यांची पण एक्सपायरी डेट तिथे दिलेली असते. तसंच इथे कांदे झाले किंवा बटाटे, लसूण, अद्रक हे सगळं पॅक होऊन येतं. त्यामुळे पॅक वस्तू आम्हाला घ्याव्या लागतात. आता हे जसं इंडियातले इथले द्राक्ष आले आहेत, तुम्ही विचार केला की थोडे आंबट आहेत पण छान द्राक्ष आपण हे आता घेऊया. तर फ्रूट झाले, व्हेजिटेबल झाले, त्यानंतर हे मसाल्यांचे प्रकार आहेत. भारत, न्यूझीलँड, फिलिपिन्स, अमेरिका, दुबई, सोबत पाकिस्तान, डेट्सचे पण खूप सारे प्रकार. हे सगळ्या देशांमधून आलेले मसाल्यांचे इथल्या ऑडियन्स, इथल्या कस्टमर्सनुसार प्रकार असतात. सोबतच हे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे बघाल. ड्रायफ्रूट्समध्ये पण 50 ते 100 प्रकार आहेत. दोन वर्ष हा व्हिनेगरमध्ये मुळा ठेवला जातो. त्याच्यावर कोबी पण आहे ना, कोबी पण दिसेल. त्यानंतर बटाटा, हे सगळे असे पदार्थ इथे बघा तुम्ही ना,
मिरची इवन ही मटर मटर झालेसोबतच हा बटाटा झाला त्यानंतर ही आपली कॅरेट म्हणजे गाजर झालं हे सगळं विनेगरमध्ये ठेवलं जातं आणि हे 3 वर्ष विनेगरमध्ये ठेवून 3 वर्ष खाऊ शकतो असे पॅक फूड ओमानमध्ये देखील मिळतात. तर मी तूप घेतलं आहे हे आपल्या भारतातून आलेलं आहे अमूलचं घी हे गाईचं आणि म्हशीचं मिळतं तर हे सुंदर आणि खूप छान लागतं म्हणजे ओमानमध्ये तूप बाहेरचं घेण्यापेक्षा मी कधी अमूलचे प्रॉडक्ट प्रिफर करेन. तर हे तुपाची प्राईस आहे 1 लिटर जे तूप आहे ते आहे 3.6 म्हणजे जवळपास जातं ते 750 रुपयाला वगैरे जातं ते. तर हे मी घेत आहे. हा जो सेक्शन आहे हा चीज सेक्शन बटर सेक्शन आहे. सगळे दुधाचे डेअरी प्रॉडक्ट्स जे असतात ना ते मिळतात. तर जसं इथे दहीचे पण प्रकार दहीचे तुम्हाला येथे 10 ते 12 कंपन्या मिळतील. वेगवेगळ्या कंपन्यांचे दही अशी पॅकेट फॉर्ममध्ये येते म्हणजे ही बघा ही पॅकमध्ये दही येते. इथे फ्रेश योगर्ट इथे मिळतं आम्हाला टोटल 350 बैजा म्हणजे टोटल जवळपास 70 रुपयाला अर्धा लिटर आम्हाला दही मिळतं इथे. त्यामुळे डिफरंट कंपन्या आहे अल रवाबी अल मराई नंतर त्यानंतर मजून नंतर इतक्या वेगवेगळ्या अल सवाफा म्हणून वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इथे दुधाचे प्रकार मिळतात. तर आम्ही जी दही आहे ही आम्ही याच्यामध्ये फुल फॅट असतं त्यानंतर फुल क्रीम असतं नंतरून लो क्रीम असतं नंतरून प्युअर असतं म्हणजे इतक्या प्रकारचे दहीचे पण प्रकार असतात ना. तर मी ही योगर्ट घेते आहे अल मराईचं अल रवाबीचं हे योगर्ट आणि याच्यावरती डेट पण असते बरं म्हणजे ह्या डेट मस्त बघायला इथे 25 झालेलं आहे आणि 8 तारखेचं आहे. आजची जी तारीख आहे ती आहे 1 फेब्रुवारी. तर 1 तारखेला आम्ही डेट बघून घेतो कोणत्या डेटला हे येतात त्यानुसारच आम्ही घेतो हे. तर ही 28 आहे त्यामुळे हेही नाही घेऊ शकत. तर डेट बघून घ्यायची कोणत्या डेटची आहे आणि त्यानुसारच ते प्रॉडक्ट आपण घेऊया. बटरचं एक घेऊया कारण बटर हे आम्हाला लागतं असतं. आम्ही बटरमध्ये पण लूरपाक आहे त्यानंतर अलमराई आहे. लूरपाकचं कधीही आम्ही मोस्टली तेच प्रिफर करतो अनसॉल्टेडमध्ये. तर लूरपाकचं एक बटरचं आपण घेऊया. त्यानंतर दुधामध्ये आपण जाऊया. दूधमध्ये पण इथे वेगवेगळ्या कंपनीज आहे आणि वेगवेगळ्या डेट्सनुसार आहे. आता हे 29 तारखेचं आहे पण आजची 1 तारीख आहे त्यामुळे मग मी 1 तारखेचं बघा हे दूध मिळालं 1 ते 6 तारखेचं. तर हे दूध आता आपण घेऊया. यामध्ये फुल फॅट फुल क्रीम असतं लो फॅट असतं. तर हे आपण फुल फॅटचं घेतलं आहे. इथे मी तुम्हाला दाखवते तर चीजचे प्रकार. चीजमध्ये पण इथे मॉझरीला चीज आहे शेडर चीज आहे बर्गर चीज आहे व्हेजिटेबल चीज लाईट चीज इतके सारे चीजचे स्लाइसेस इथे मिळतात. तर मी जे मोस्टली जे घेते ते म्हणजे बर्गर चीज घेते किंवा सँडविच चीज घेते कारण मी हे पराठ्यामध्ये टाकून शंकला देते. तर हे चीजचं एक पॅकेट आपण घेऊया. तर हा जो आहे इथे कॅट फूडचा सेक्शन आहे म्हणजे आमच्या महिन्याच्या ग्रॉसरीमध्ये ना आमची जी कॅट आहे हॅपी तिच्यासाठी पण गोष्टी इन्वॉल्व्ह असतात. तसं हे जी याची प्राईस आहे याच्यात 10 पॅकेट्स असतात. हे टोटल जातं जवळपास 3 रियाल. 3 रियाल म्हणजे हे 650 हे 10 पॅकेट्स जातात हॅपीचे. तर हे मी एक घेत आहे त्याचं हे पॅकेट. तर हॅपीसाठी बिस्किट्स पण महत्त्वाचे असतात. तिला मंथली हे जे बिस्किट्स आहेत म्हणजे ह्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बिस्किट येतात तर तेही तिला घेणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण तिला एव्हरी टाईम रोज चिकन मटन तर आम्ही देऊ नाही शकत. त्यामुळे हे बिस्किट्स फॉर्ममध्ये तिला आम्ही प्रोव्हाइड करतो. तर हे वॉशरूम सारखं आम्ही बनवलेलं आहे टबमध्ये जाऊन ती करते. म्हणजे कॅटचं स्पेशल माती असते त्यामध्येच कॅट करते. कॅटला असं खंडून टॉयलेट करायची खूप सवय असते त्यासाठी असतं. तर हे पण मी एक घेते. पुढे आपण जाऊया जे आपल्या इंडियन स्वयंपाकघराच्या गोष्टी नेहमी लागतात ते म्हणजे तेल. तेलाच्या इथे बॉटल्स अशा मिळतात म्हणजे पॅकेट फॉर्ममध्ये असतात तेलाच्या ज्या बॉटल्स असतात त्यामध्ये सूर्यफूलचं तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पाहिलाच मी एकाच प्रकारचं तेल मी वापरत सूर्यफूल त्यानंतर मक्याचं तेल राईस ऑइल जे रोजच्या जेवणामध्ये कधी कधी आपलं मुरीचं तेल ते डिफरंट तेल आम्ही यूज करतो. त्यामुळे ह्या सगळ्या अशा बॉटल्स आमच्या घरामध्ये भरपूर साऱ्या आहेत वेगवेगळ्या तेलाचे. इथे बॉटल्समध्येच धूप इथे येतात. तर हे तेलाचे लिटरनुसार पॅकेट्स असतात हे. तर आता मी बघत आहे की आता कोणतं तेल घेत आहे कारण आधी मी घेतलेलं आहे सूर्यफूलच्या मधातले ऑलरेडी 2 ते 3 बॉटल्स आहेत. तर विचार केला की आपण हे घेऊया. तर मी वेगवेगळ्या कंपन्यांचे मग कधी सनी झालं कधी नूर झालं हे वेगवेगळ्या कंपन्यांचे तेल मी यूज करते.
नो प्रॉब्लम. आता मी तुम्हाला दाखवते की ओमानमध्ये कशा प्रकारचे आपले मसाले मिळतात. बरं, म्हणजे तुम्हाला जिरा पावडर, धना पावडर माहिती असेल. इथे अशी आहे, तर ही आहे 1 किलो. मला भाजीमध्ये मी जिरा पावडर, धना पावडर नेहमीच टाकते. हे 1 किलोचं पॅकेट आहे, हेही आता मी घेते आहे. त्यासोबत 1-1 किलोचेच पॅकेट्स आम्ही मोस्टली घेतो, कारण हे महिना आणि महिन्यापेक्षा जास्त जातात. तर जिरा पावडर झाला, त्यासोबत धना पावडर. आणि यु नो वॉट, म्हणजे मेन गोष्ट, ह्याच्यात पण कंपनी असतात, म्हणजे ही नूर कंपनी आहे. त्यासोबतच वेगळ्या वेगळ्या शाही कंपनी आहे. या वेगवेगळ्या कंपन्यांचे पावडर्स फॉर्ममध्ये पण गोष्टी मिळतात. सोबतच मस्त मेथी घेऊया आपण, कारण मेथी ही भाजीमध्ये टाकलेली कधी चांगले. मस्त मेथीचे दाणे आहेत, हे घेऊया. मोहरी घेऊया, काळी मिरी असते बघा, ही मिरी ही याच्यामध्ये आहे. ही मिरी जी आहे, ही आहे इंग्लंडवरून आलेली आहे, म्हणजे ही ब्रिटिश लोकांची मिरी आहे. तर ही डिरेक्टली आपण न टाकण्यापेक्षा ही अशी बॉटल असते, ही अशी गोल गोल फिरवली की यातून पूर्ण पावडर फॉर्ममध्ये मिरी बाहेर निघते. म्हणजे असे गोल गोल आपल्या ज्या मोठ्याच असतात मिऱ्या, फिरवली की पावडर फॉर्ममध्ये बाहेर येते. हे माझ्याकडे आहे खूप छान छान. तर मी ही काय करते, जसं माझं असेल, माझ्याकडे ऑलरेडी बॉटल आहे, बॉटलमध्ये मी फक्त मिरी टाकून घेते. कारण बॉटल पूर्ण घ्यायला गेले तर महाग पडते, ही पहिल्यांदा घ्यावी लागते, तर त्यानंतर ही रिफिल आपल्याला करता येते. तर अशा पण खूप साऱ्या इथे गोष्टी आहेत. बघा, हे मसाल्याचे सगळे पदार्थ आहे. तर मी एक एक, आता यामध्ये पण ऑर्गॅनिक असतात, म्हणजे काही जे 100 रुपयेवाली पण एक पुडी आहे आणि 400 रुपयेवाली पण सेम क्वांटिटीमध्ये आहे. काही ऑर्गॅनिक आणि काही खतं वगैरे टाकलेल्या पण गोष्टी इथे मिळतात, त्यानुसार त्यांची प्राईस कमी. लवंग घ्या, करा की लवंग, लवंग नाही आपल्याकडे, थोडंसं पाकिट घे, छोटंसं घे, छोटं पाकिट लवंग. आता जी आहे डाळीचे प्रकार जे आपल्याला महिन्याला लागतात, आता ती ओमानमध्ये ना थोडीशी डाळ चांगली नाही मिळत, म्हणजे जाड जाड आणि तुला टेस्ट पण नसते. पण थोडीशी डाळ ही लागते, कारण थोडीशी डाळ तसं दिवसभराच्या ज्या गोष्टी असतात त्यासाठी सुद्धा रोज वरण भात खातो. तूर मूग ज्या ज्या डाळी आहेत त्या घ्यायलाच लागतात. तर इंडियामधल्या आपल्या हल्दीरामच्या इथे गपशप येतात, त्यानंतर आपलं भावनगरी आहे, चिवडा आहे, नंतर आपले शेव झाले, हे सगळे आपल्या इंडियातून येतात. इथे हल्दीराम झाले, नंतर नमकीन्समध्ये आपले मसाले वगैरे झाले, हे सर्व इथे मिळतात. हे सगळं नमकीन आणि चिप्सचं सेक्शन आहे. हा व्हेजमध्ये ॲक्च्युली ओमानमध्ये एकच मॅगी मिळते, व्हेज मॅगी. बाकी सगळी चिकन, फिश, हे प्रकारच्या मॅगी असतात, पण आम्ही हीच मॅगी फक्त खाऊ शकतो. इंडियात तर मॅगीसाठी टेस्ट नसते. मॅगीचे खूप सारे प्रकार आहेत इथे. आता ही व्हेज मॅगी, करी मॅगी आम्ही घेतो, ती बघा ही करीमध्ये मिळते. त्यांच्यामध्ये काहीच नसतं असं, काही खराब तर मॅगी 4-5 पॅकेट आम्ही घेतो. तर मॅगीमध्ये बघा इतके सारे प्रकार आहेत. नूडल्स आहेत, मॅगी आहे, नॉर आपल्या इंडियामध्ये जसं नॉर पण आहे इथे, ते सगळे मॅगीचे खूप सारे प्रकार आहेत. सोबतच मॅगी इथे कपमध्ये पण येतात, म्हणजे फक्त गरम पाणी टाकायचं आणि ही मॅगी खायची. आणि जेव्हा आम्ही कॅम्पिंगला जातो किंवा कुठे ड्रायव्हिंगमध्ये लॉंग ड्राईव्हला चाललो आहे किंवा रोड ट्रिपला चाललो आहे, तेव्हा हे कधीही चांगले असतं. कारण कुठेही आपण गरम पाणी केटलमध्ये घेऊन त्या कधी खाऊ शकतो. हे काय आहे बरं, एनी गेसेस? हा आहे पास्ता. रिअली लहान लहान कलरफुल गोष्टी खूप आवडतात ना. हे कोणतं ट्रायम वगैरे नाही आहे, हे आहे पास्ता. पास्त्याचे खूप सारे प्रकार आहेत. हा रेड ताजा घेऊ. हा टाटाचं पण आहे, टाटाचा हाच आहे ना, ब्रुक बॉन्डचा आहे ना. हा टाटा ब्रुक बॉन्ड टी तो नाही, छोटाच घे ना. हे बघ हा वाला आहे, हा हा येतो इलायची वाला, वेगवेगळ्या याच्यामध्ये असतो ना तो. हा तेच ना. तर हे सर्व असे चॉकलेट्सचा पूर्ण सेक्शनच आहे हा लहान मुलांसाठी. तर इतक्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत, म्हणजे बघा हे आहे. हां, फेरेरो रॉशरचं मला माहिती आहे, हे मोस्टली गिफ्ट्स वगैरे येतात त्यामुळे यांचे पण छान छान असे चॉकलेट्स इथे आहेत. हे नारळ पाणी मस्त 1 लिटरमध्ये मिळतं आणि प्यायला पण खूप हेल्दी असतं. म्हणजे आमचा शंख रोज 1 लिटर नारळ पाणी पिऊन जातो, तर ह्या आम्ही 4-5 बॉटल्स कधी घेतोच, कारण ह्या लागतातच. म्हणजे आम्हाला आठवड्याला 5-5-1 लिटर नारळ पाणी कधी पिलंच जातं हे. तर हे नारळ पाण्याचे असे छोटे छोटे पॅकेट्स इथे येतात, टेट्रा पॅकमध्ये येतात हे. तर ते आम्हाला आता ॲक्च्युली फ्रेश नारळ पाणी इतकं इझिली नाही मिळत, त्यामुळे आम्ही हे सर्व घेतो. तर हे तांदळाचं पीठ आहे, नंतर कॉर्न झालं, आपलं जे रवा झालं, रवा एक घेते आहे. त्याचसोबत तर डाळीचं पीठ बघूया आपण, इथे डाळीचं पीठ कुठे मिळतं इथे. तर हे झालं आपलं ग्रॅम फ्लावर, म्हणजे हे डाळीचं पीठ झालं.
तर मी पिठामध्ये सोयाबीनचं पीठ घेते, त्याचसोबत मी राईस फ्लार घेते, मक्याचं पीठ घेते. हे सगळे माझे पोळ्यांमध्ये आणि पराठ्यांमध्ये मी हे सगळे इन्क्लूड करते. रागीची पावडर झाली, हे सर्व एक 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 आपण घेऊया. आता शेवटचा जो सेक्शन आहे तो आहे नॉनव्हेजचा सेक्शन. इथे सगळं चिकन, मटन, बीफपासून सगळं मिळतं. हे आमच्या कॅटसाठी आम्हाला घ्यावं लागतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त एकदा जातो. सर्व आमचं घेऊन झालं आहे. शंख पण आता बोर झाला, तोही बाहेर निघाला आहे. आता आपण बघूया किती बिल येत आहे, कारण अप्रॉक्सिमेटली बिल जे असतं ते आम्हाला माहीत आहे किती येतं, पण इथे आल्यानंतर थोडं जास्त बिल येतं कारण ऑनलाईन ऑर्डर नाही केली आहे मी. तर आता सध्या बिलिंग वगैरे सगळं सुरू आहे आणि बघूया किती बिल येणार आहे. आता ग्रोसरी खाली आहे, भरपूरशी ग्रोसरी खाली आहे, म्हणजे आम्हाला ॲक्च्युली महिन्यातून दोनदा तरी यावं लागतं. आम्हाला महिन्यातून दोनदा यावं लागतं ग्रोसरीसाठी. ग्रोसरीची पूर्ण प्राईस जी आहे ती आहे टोटल 50 रुपया, म्हणजे आम्हाला गेली तरी 11,000 रुपये इंडियन रुपीजमध्ये येऊन गेलं आहे. हे ॲक्च्युली इथे म्हणा किराणा वगैरे खूप महाग आहे, तर तुम्ही विचार करू शकता की महागाई किती आहे. हे एवढंच फक्त सामान 11,000 रुपयांचा किराणा 15 दिवसातून एकदा होतो. त्यानंतर भाजीपाला, दूध वगैरे, ज्या आपल्याला न टिकणाऱ्या वस्तू आम्ही घेऊन, ही अशी ग्रोसरी शॉपिंग आम्ही केली आहे. म्हणजे कसा वाटला की नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय, पुढे भेटूया काय आहे.